आणि हसन मुश्रीफ यांच्या गाडीची ज्यांनी तोडफोड केली होती त्या तीन जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबईतील किला कोर्टाकडून हा जामीन मंजूर झालेला आहे आणि मरीन ड्राइव्ह पोलिसांनी या तीनही जणांना अटक केली होती. एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर तिघांनाही जामीन मिळालेला आहे. हे गाडी फोडणारे तिघेही जण छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात राहणारे असल्याचं कळत आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांची गाड्यांची तोडफोड जी आहे ती काही मराठा समाजाच्या आंदोलकांकडनं करण्यात आलेली होती. आपल्यासोबत जे गाडी फोडणारे अर्थात हसन मुश्रीफ यांची गाडी फोडणारे तेच युवक आपल्यासोबत आहेत. खरं तर गाडी फोडण्याचं उद्देश काय होतं? खरं तर आमदार तुम्हाला फक्त मंत्र्यांनाच टार्गेट करायचं होतं का या सगळ्या आंदोलनातून? या आंदोलनातून आम्हाला फक्त मंत्र्यांना आणि आमदारांना खासदारांना टार्गेट करायचं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही जे आकाशवाणी केंद्रापाशी गेलो त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी मंत्र्याची गाडी होती. आम्हाला काय माहीत नव्हतं कोणत्या मंत्र्याची गाडी आहे. आम्हाला फक्त मंत्री हे महोदय हे लिहिलेलं होतं आणि ती गाडी फोडली. अनेक हिंसाचार जे आहेत ते आंदोलनातून निर्माण होतं. आंदोलन कुठे भरकटलं का? कारण की तुम्ही देखील गाड्यांची तोडफोड जी आहे ती करत आहात. 40 दिवसाचा यांच्याकडून जर वेळ अडजस्ट होत नव्हतं त्यांनी वेळच द्यायचा नव्हतं ना सरकारने मनोज पाटलांना. हे म्हणजे काय करत होते कनिष ते भाकरी खात होते काय मंत्रालयामध्ये बसून. मग यांचं काम होतं ना 40 दिवसात आरक्षण जे शब्द दिला त्याप्रमाणे यांनी करायला पाहिजे होतं. यांना काय लोकांनी तिकडून भाकरी खायला पाठवलं होतं काय. काल सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती बोलावण्यात आली. त्या बैठकीमध्ये राज्याच्या दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला विचारलं की तुम्ही आरक्षणाच्या संदर्भात केंद्रासोबत चर्चा केली आहे का? सरकार अनुत्तरित आहे. आम्हाला त्याच्यासाठीच त्या गाड्या फोडलेल्या आहे कारण हे सत्तेमध्ये आहे ना. मग हे सत्तेमध्ये आहे ते यांनी केंद्राकडे यांना सांगायला पाहिजे की मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून किंवा त्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करायला पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं यांनी एकच आमचं म्हणणं आहे मंत्री महोदयांना सर्वांना मुख्यमंत्री असतील यांना की तुम्ही केंद्राकडे हालचाली करा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही यांना टार्गेट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.